वारंवार निवेदन देऊन आंदोलन करूनही सरकारने 13 सप्टेंबर 2019 शासन निर्णयानुसार सर्व घोषित अंशतः अनुदानित शाळांच्या निधी वितरणाचे आदेश काढलेले नाहीत, तसंच अघोषित शाळा निधीसह घोषित केलेल्या नाहीत, त्यामुळे 1 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे सांगली ते बारामती अशी पायी दिंडी काढण्यात येणार आहे. राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कृती समितीनं गेल्या 20 वर्षात जवळपास 160 अधिक आंदोलनं केली आहेत. याची दखल घेऊन विनाअनुदानित शाळांना 20% अनुदान देण्याचा निर्णय झालाय, पण अद्याप अनुदानाचं वितरण झालेलं नाही, त्यामुळे 31 ऑगस्टपर्यंत ठोस निर्णय झाला नाही तर नाईलाजास्तव सांगली ते बारामती दिंडी काढणार असल्याचं कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य कायम कृती समितीने आज सांगली ते बारामती हे पायदिंडीचं आयोजन करण्यात आलं. त्याचं कारण म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्र शासनानं अनुदान वितरणाचा आदेश काढतो म्हणून अनेक प्रकारचे दिशाभूल केली. अनेकांनी अनेक लोकप्रतिनिधींनी व्हिडिओ टाकले, ऑडिओ टाकले आणि सांगितलं की तुमचा GR निघाला, काही तरी पूर्णपणे काम झालं असं सांगितलं. परंतु प्रत्यक्षात काल कोणत्याही प्रकारचा आदेश निघाला नाही, अनुदान वितरणाचा कोणताही आदेश शासनानं काढला नाही, चर्चा झाली असं कळतं. त्यामुळे आम्ही शासनाला अगोदरच याची सूचना दिली होती की जर 31 ऑगस्टपर्यंत जर तुम्ही आपण शासनानं अनुदान वितरणाचा जर आदेश काढला नाही तर 1 सप्टेंबरपासून सांगली ते बारामती या ठिकाणी आम्ही पायी दिंडी काढणार आहोत आणि या दिंडीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लोक सहभागी होते. त्यामुळं शासनास आमची परत एकदा नम्र विनंती आहे की 31 ऑगस्टपर्यंत अनुदान वितरणाचा शासन आदेश काढावा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही.